पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहो एका ट्रिपला. ही ट्रिप खूप छोटी आहे, म्हणजे खूप जास्त लांब नाही आहे, 2-3 तास लागणार आहेत. आणि आम्ही विचार केला की आम्ही क्रिसमस सेलिब्रेट करायला चाललो आहोत. आमचे खूप चांगले नेबर्स आहेत, लाईक अ फॅमिली, त्यांच्यासोबत. सो चिल करायला चाललो आहे 2-3 दिवस, राईट? येस. म्हणजे आता तुम्ही इंडियामध्ये समजा तुम्ही प्लॅन केला असेल तुमच्या जॉईंट फॅमिलीसोबत, सो कशी मजा असते, राईट? सो ती मजा आम्ही इकडे कुठेतरी मिस करतो. आणि आम्हाला खूप चांगले नेबर्स भेटले आहेत, म्हणजे 4 फॅमिलीज आहेत. आम्ही असं मिळून प्लॅन केला की आपण आता कोविड सिच्युएशनमध्ये कुठे जास्त बाहेर जात नाही आहोत फिरायला वगैरे, सो आपण कुठे बाहेर जाण्यापेक्षा आपण एक हाऊस रेंट करूया आणि तिकडेच क्रिसमस सेलिब्रेट करूया, तिकडेच थोडा टाईम एकत्र स्पेंड करूया, एन्जॉय करूया. सो तोच आमचा प्लॅन आहे या ट्रिपचा बेसिकली. आणि जास्त लांब नाही आहे, म्हणजे 2.5 तासावरच आहे. म्हणजे थोडं ट्रॅव्हलमध्ये दगदग पण होणार नाही, थोडी चिल ट्रिप होईल असा आम्ही विचार केलेला आहे. आणि तिथे गेल्यावर मस्त एकत्र जेवण बनवून तिथे मजा करायचा आमचा प्लॅन आहे. तर बघूया. खूप चांगली प्लेस आहे ती. येस, नॅचरल ब्रिज म्हणून आहे केंटकीला एक प्लेस, तिकडे आम्ही चाललो आहोत. आणि तिकडचं केबिन पण खूप मस्त आहे, म्हणजे दरीच्या बाजूलाच ते घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खूप भारी व्ह्यू असणार. आम्ही तिकडे गेल्यावर नक्की तुम्हाला व्ह्यू दाखवतो. राईट, चालेल. I feel it for the first time. Been thinking about you all night. I've been searching for this all my life. You're just my type. I've been looking for a boy who can treat me right. Your dark hair with those eyes so bright. They look into my soul and it sparks my life. Can I take you there? Okay. Oh, hi. What? Hi. Don't hide. Look. Say hi. Say hi. Say hi. Hi. Finally, I'm in first in the cabin. And I'm going to give you a quick cabin tour. Okay? Shrey. So, हे आहे किचन जिथे आम्ही 2 दिवस डिनर आणि लंच आणि ब्रेकफास्ट बनवणार आहोत. आणि हे आहे लिव्हिंग रूम. आत्ता आम्ही पोचलेलो आहोत, 6 वाजले तरी इतका काळोख झालेला आहे. हे बेडरूम, हे ऋषी, हे बघ, हे दाखवा, हे किती लाकडाचं छान आहे. एकदम असं जंगलामध्ये लाकडात आल्यासारखं वाटत आहे. आणि हे 3rd बेडरूम. आणि बाथरूम थोडस डरावण लोकेशन आहे, बट छान आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे डाउनस्टेअर. आणि हे आहे फर्स्ट बॉल. सो हा गेमिंग एरिया आहे, हा फुटबॉल आहे, बट हे लाईट आणि हे रूम आहे. यहां पे दो रूम है एक्चुअली. जस्ट इमेजिन गेटिंग अप लाइक दिस एंड हिटिंग योर हेड. देयर आर बंक बेड्स. इनमे सोना पड़ेगा एक को. ये है खूब मोटा सारा बाथरूम. आणि ही आहे बेडरूम. आणि इकडून बाहेर खूप मस्त व्ह्यू दिसणार आहे जो आपण काही बोलत. सो गाईज, तुम्हाला नेत्रांनी आता टूर दिलेली आहे घराची. आणि
सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट जेव्हा पण आपण ट्रॅव्हल केल्यावर एका ठिकाणी पोचतो तेव्हा सर्वात पहिले आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे चहा. सो आता आम्ही चहा बनवणार आहोत आणि मस्त पिणार आहोत. तिथपर्यंत तुम्ही पण एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट. फायनली वी रीच आफ्टर सो मच ऑफ सर्चिंग. मला फार छान वाटतंय कारण आम्ही सगळ्यांबरोबर आहे त्यामुळे. सो आपल्या चॅनलवर आलेले आहेत रवी दादा आणि धनश्री. हॅलो, कसं वाटतं तुम्हाला ऋषित्रा विलॉगच्या चॅनलवर येऊन? सकाळी सांगतो नाही, आम्हाला फार छान वाटतंय आणि ते खूप छान व्हिडिओ बघतात. दर्शकांना एकच विनंती की सबस्क्राईब करा त्यांचं चॅनल आणि खूप खूप सबस्क्रायबर्स मिळू देत त्यांना. बेस्ट ऑफ लक. आमच्याकडनं एक कप चहा तुला एक्स्ट्रा. सो आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी चहाच्या इकडे आलो आहे आणि इकडे ऑलरेडी चार जणी आहेत, त्याच्यामुळे पूर्ण किचन बिग बॉसचं हाऊस बनणार आहे. त्याच्यामुळे एन्जॉय करा तुम्ही. आम्हाला वाटलं की इथे काय असेल, आम्हाला वाटलं काय भांडी असतील आणि आम्ही इतका विचार करतो की काय आणायचं. काही काही जणी तर सूर्या वगैरे पण घेऊन आले आहेत घरनं, पण त्याची काहीच गरज नाहीये. हे बघा, फर्स्ट ड्रॉवर, ऍपल कटर, पिझ्झा कटर, सगळं आहे. आपलं हे भारतातल्या मिळतं तसं लिंबू पिळायचं पण यंत्र आहे. त्यानंतर चाकू बघितले केवढे, आम्ही उगीच घरनं घेऊन आलो. सगळं इथे अवेलेबल आहे आणि आय एम सो एक्साइटेड की मला इथे सगळं मिळतंय. इनकं तर देखाही बघा केक के ब्लॉग मे. आणि इथे एवढं बेकिंगचं आहे, राईस कुकर आहे, काही कमी पडणार नाही. आणि आणि इथे लेझी सुझन मध्ये एवढं काय काय टोस्टर आहे. सो ज्याला जे खायचंय ते इझिली अवेलेबल आहे. ब्रेड आणि सगळं आता ओव्हन प्रीहीटला ठेवलंय, त्याच्यामध्ये आता आम्ही हे व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स चहा बरोबर खाणार आहे कारण आम्ही खूप भूक लागली आहे. आपला ड्राईव्ह चालू आहे आणि इथे ग्रिलिंगचं सगळं सामान आहे आणि इथे खूप चपचे आणि सगळं आहे. सो खूप छान सोय आहे, सगळी भांडी खूप चांगली आहेत. इथे पण खूप भांडी दिसत आहेत, त्यातली आता आम्ही बघू की कुठली कुठली युज करता येतील. पॅन्स आहेत आणि आम्ही लहान मुलांसाठी म्हणून खूप खायला प्यायला तुम्ही बघाल तर सगळं किचन आल्याला सगळं भरलंय. ते असे सगळे केक पॉप्स केक आहेत. मी घरून पण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मी खूप भुक्कड आहे आणि त्याच्यामुळे मी खूप खुश झालोय कारण की इतके केक खायला मिळणार आहेत मला. मी पण लहानच आहे राईट, मी पण लहानच आहे. कमेंट मध्ये लिहून कळवा आम्हाला. घरून पण हा केक मी बनवून आणलेला आहे. सो भरपूर तुम्हाला खायला ऑप्शन आहे. ऋषीला तर म्हणजे काय चंगळच आहे. चाम भारी भारी भारी. सो आता आम्ही आलो आहोत गेमिंग रूम मध्ये आणि आमचे छोटे छोटे स्किल्स आम्ही युटिलाइज करणार आहेत. पूल खेळायचे, ऍक्च्युली पूल का मला काही खेळता येत नाही, बट आम्ही काहीही असं खेळतोय टाइमपास. सो आपण पूल खेळूया. फॉर एक्झाम्पल यू हॅव टू ट्राय टू गेट अ बॉल इन द होल. सो
Mashika's blue right now and I'm red. We are trying to get this ball in that hole. This is a blue's goal. Yeah, that's the red's goal. This is the red's goal. Now since we're red, we have to hit in this goal because we have to hit in that blue goal. That's it! Stop! No, sure, that is it. Please, let